साधारण तुमचं मनोगत मला ऐकायला आवडलं असतं, परंतु महाविद्यालयात वेगवेगळ्या सेक्शन मध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन चालू आहे. याच वेळी सायमल्टेनियसली आपल्या इंडोर स्टेडियम मध्ये बॅडमिंटनच्या स्पर्धा सुरू होत आहेत, तिकडेही जायचं आहे. त्याचबरोबरीने आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचं जे एक वार्षिक दिवाळी शिबिर असतं त्याच्या नियोजनाच्या संदर्भातली एक मीटिंग कर्जत तालुक्यातील सर्व महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आणि समन्वयक यांची एपीजे अब्दुल कलाम हॉलमध्ये आहे आणि बाकीचे इतर जी काही चाललेली व्याख्यान मला आहे त्याचंही नियोजन चाललं आहे. तुमचं जरी मी आत्ता ऐकायला बसणार नसतो तरी युट्यूबवर ज्यावेळी हे सगळं टाकलं जातं त्यावेळी निवांतपणा संध्याकाळच्या वेळी ऐकत असतो आणि त्यातून आपल्या महाविद्यालयामध्ये कला असो, सांस्कृतिक असो किंवा साहित्य असो याच्या संदर्भामध्ये अनेक हिरे आणि हिरकण्या कशा दडलेल्या आहेत आणि यांना आपल्याला पुढं कसं नेता येईल याच्या संदर्भात आमचं नियोजन चाललेलं असतं. आज कृतज्ञता सप्ताहाच्या निमित्तानं ज्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्यातली वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन करत असताना मला माझ्या विद्यार्थी दशेतले अनेक प्रसंग आठवतात. त्या काळामध्ये अशाच आंतरवर्गीय वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या आणि त्यामध्ये अशाच मोठ्या संख्येनं सगळ्याच प्रकारची मुलं मुली त्या स्पर्धेत सहभागी व्हायचे आणि त्यातून मग आमचे जे कोणी सांस्कृतिक विभाग प्रमुख किंवा वाद विवाद मंडळाचे प्रमुख असायचे ते मुलांना हिरायचे, अशा वक्त्यांना हिरायचे आणि त्यांना स्टेट लेवलवरच्या नॅशनल लेवलवरच्या स्पर्धेसाठी पाठवायचे. तर तशाच पद्धतीचं वातावरण आज मला या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या स्पर्धेत सहभागी व्हायला आलेला आहे. मित्रांनो एक लक्षात ठेवा, वक्ता हा वक्ताचे नव्हे श्रोते विनो असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. कोणताही वक्ता हा श्रोता असल्याशिवाय त्याच्या त्या वक्तृत्वाला वक्तेपणाला काहीच अर्थ नसतो. आणि मग वक्ता कसा असावा याच्या संदर्भामध्ये काल मी एका ठिकाणी वेगळ्या अर्थानं एक उदाहरण दिलेलं होतं. ते संत ज्ञानेश्वरांचंच असं उदाहरण होतं. ते संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की बालक बापाची हे ताटी रिंगे रिंगून ते जेवूची लागे, पण अर्थपूर्ण अशी त्यांची ओवी आहे. त्यांनी आपल्या बसाई तानाला ज्ञानेश्वरीच्या निरूपणाला जी काही सुरुवात केली होती ती सुरुवात करताना त्यांनी सर्वात प्रथम श्रोतृवृंदाला वंदन केलेलं आहे. श्रोता हा त्यांच्या दृष्टीने किती श्रेष्ठ आहे, दैवत स्थानी आहे हे त्यामधून लक्षात येईल. आणि त्यात त्यांनी मग माझे जे काही वाकुडे असे वाकुडे तिकुडे असे मूल आहे ते आपण आपले करून घ्यावे अशी विनवणी केली आहे. आणि पुढे एका ओळीत ते असं म्हणतात की बालक बापाची ताटे रिंगे रिंगोनी ते जेवूची लागे. म्हणजे काय की घरामध्ये वडील जेवायला बसलेले असतात आणि त्याचं लहान बाळ त्याच्या अवतीभोवती रांगत असत अगदी लाडेवाड पणाला ते अवतीभोवती असं रांगत असताना आपल्या वडिलांचं जेवणाची कृती आहे त्याच्याकडे पाहत असत, निरीक्षण करत असत आणि जेवता जेवता त्या वडिलांच्या लक्षातही येत नाही की ते बाळ कधी आलं आणि आपल्या ताटात त्यांना हात घालून घास होत चाललं, कळत सुद्धा नाही. आणि ते जे काही प्रेम असतं वडील आणि मुलाचं त्या बाळाचं
अत्यंत निव्याज अशा पद्धतीचं असतं, निखळ अशा स्वरूपाचं असतं. आणि मग वक्ता आणि श्रोता याच्यातलं नातं हे या पद्धतीचं असतं. वक्ता कसा असावा? तर वक्ता हा त्या दोन्हींच्या नात्यामध्ये जशा पद्धतीचं एक अद्वैत असतं, म्हणजे दोन दुजा भाव नसतो अशा पद्धतीचं असतं, तसं वक्ता या ठिकाणी उभा राहतो त्यावेळी त्या श्रोत्याच्या मनाशी इतका एकरूप झाला पाहिजे, त्याच्या हृदयामध्ये अशा पद्धतीनं पोहोचला पाहिजे की हे हृदयीची बोल ती हृदय पोहोचावे, आणि तिथं जी तार झुलते तिथं त्या वक्त्याच्या मुखातून बाहेर पडणारे बोल जे असतात ते श्रोत्याच्या कानातून मनात पोहोचतात. इतकं ते अद्वैत असतं, अविभक्त असं नातं असतं. आणि मग वक्ता आणि श्रोत्याच्या नात्या संदर्भामध्ये संत ज्ञानेश्वरांनी जे काही दोन तीन ठिकाणी भाव व्यक्त केलेला आहे तोच भाव आपण मनी ठेवून आपल्या समोर बसलेला श्रोता जो आहे त्या श्रोत्याच्या मनामध्ये अधिराज्य गाजवायचं असेल, त्याच्या हृदयावर अधिराज्य गाजवायचं असेल, तर चांगल्या प्रकारचं जे वक्तृत्व असतं, विनम्र भावानं केलं जाणारं जे एक वक्तृत्व असतं, किंवा आपल्या मिठास अशा वाणीनं त्याच्या मनावर राज्य गाजवलं असतो, आपल्या मनातले विचार त्याच्या मनामध्ये पोचविण्यासाठी त्या विचाराशी असलेली जी ठाम भूमिका आहे, ठोस भूमिका आहे, ती भूमिका मान्य असो. आणि हे सगळं करत असताना भाव आणि विभाव याच्या संदर्भामध्ये असलेले जे आविर्भाव असतात ते देखील त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीनं व्यक्त होणं, म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता असता कामा नये, सहजपणानं तो वक्ता बोलतो आहे असं वाटलं पाहिजे. कृत्रिमता त्यात नसावी, सहजपणा असावा. पाण्याचा निखळ झरा ज्या पद्धतीनं वाहतो त्या पद्धतीनं त्या वक्त्याचं वक्तृत्व असावं, ते निखळ त्या पाण्याप्रमाणे त्या खळखळ त्या पाण्याप्रमाणे वाहत असलं पाहिजे. आणि मग ते श्रोत्याच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्या महाराष्ट्राला अनेक थोर अशा वक्त्यांची जी परंपरा लाभलेली आहे आणि अगदी संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत, की ज्यामधून जशी श्रवण भक्ती नावाची एक भक्ती असायची त्या पद्धतीनं निरूपण नावाचा एक प्रकार असायचा, तिथंपासून तर आजपर्यंत खूप महान असे वक्ते या आपल्या मराठी मातीनं संपूर्ण देशाला दिलेले आहेत. आधुनिक काळामध्ये आपल्या अमोघ अशा वाणीने आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना खेळवून ठेवणारे शिवाजीराव भोसले जे आहे हे एक अत्यंत असं उत्तम उदाहरण आहे. आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्हाला ही फार चांगली चांगली आणि मोठी मोठी माणसं ऐकायला भेटली आहे. तुम्हाला फक्त मी जाता जाता एकच सांगणार आहे की महाविद्यालयामध्ये ज्यावेळी एखादा बाहेरचा माणूस व्याख्यानासाठी बोलावलेला असतो, आपली माणसं आपण रोज ऐकतो त्यामुळे आपल्याला त्याच्यात नाविन्य वाटत नाही, आणि नाविन्य न वाटल्यामुळे आपण त्यांचं मनापासून ऐकत नाही. पण बाहेरचा माणूस येतो त्यावेळी तो माणूस 10-5 प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास केलेला असा तो माणूस असतो, त्यानं त्या विषयावर अभ्यासपूर्वक काही टिप्पण काढलेली असतात, चिंतन केलेलं असतं, आणि ते सगळं एकत्र करून तो आपल्याकडून मांडत असतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला 100 वेळा वाचून आत्मसात होणार असते ती गोष्ट आपल्याला त्या वक्त्याच्या एका व्याख्यानातून समजत असते, म्हणजे एक ज्ञानाचा साठा आपल्यापुढे तो उघडा करत असतो, आपल्यापुढे ओतच असतो. त्यामुळे अशा काही व्याख्यानांच्या वेळी आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे, न कोणी बोलवता सुद्धा आपण तिथं गेलं पाहिजे. त्याचबरोबरीनं तो वक्ता बोलतो कसा, उभा राहतो कसा, त्याचे भाव विभाव कसे व्यक्त करतो, कोणत्या शब्दावर तो कशा पद्धतीनं जोर देतो, रोह आणि अवरोह जे असतात, आवाजाचे चढ आणि उतार जे असतात ते कसे करतो, कोणत्या वाक्याला तो कोणत्या पद्धतीनं बोलताना मांडतो, अर्थात हे सगळं कधी होतं ते आधी आत मुरावं लागतं. आणि आत मुरायचं असेल तर वाचन, चिंतन आणि मनन याची बैठक फार महत्वाची असते, आणि त्याच्यानंतर मग आपण काढलेल्या टिपणाच्या आधारानं सराव अशी चौथी गोष्ट असते. म्हणजे भाषण ही काही अशी आरशापुढे उभं राहून आत्मसात करण्याची कला नाही, आतून त्या सगळं कधी येतं, आत साठा असेल तर आपोआप येत असतं. त्यामुळे आपल्या आत साठा असणं फार आवश्यक आहे, चांगल्या चांगल्या वक्त्यांची व्याख्यानं आपण ऐकणं आवश्यक आहे, वाचन आणि चिंतन फार महत्वाचं आहे. कोणत्याही विषयावर मला बोलता आलं पाहिजे, कोणत्याही विषयावर ऑन द स्पॉट सुद्धा बोलता आलं पाहिजे, इतका साठा आपल्याकडे असला पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर समयसूचकता नावाची गोष्ट.
समय सूचकता म्हणजे काय, मला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य असं वाक्य जे आहे ते सुचलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, त्याला आपण समय सूचकता असं म्हणतो. तयारीचं भाषण तर कोणीही करेल, तयारीचं भाषण पाठ करून कोणीही म्हणेल, परंतु बिन तयारीचं सुद्धा आपल्याला एखाद्या विषयावर बोलता आलं पाहिजे, त्यावेळी त्या वक्तृत्व कलेचा तो सर्वोच्च क्षण असतो, अत्युच्च विकास असतो. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी जी काही तयारी करून आलेले आहात त्या तयारीच्या अनुषंगानं आपलं जे काही भाषण असेल ते अत्यंत विनास्त मनावर या ठिकाणी मांडावं, अगदी मनात कोणतीही भीती न बाळगता मांडावं, आणि आपल्या समोर ऐकायला बसलेल्या ह्या सगळ्या मुंग्या आहेत असं समजून मांडावं, माणसं आहेत असं समजूच नका, नाहीतर मग त्यांच्याकडे पाहिलं की आपली भगमेरी उडते. तर असं समजायचं या सगळ्या मुंग्या आहेत आणि मीच एकटा पट्टीतलं माणूस आहे बोलणारा असं समजून तुम्ही बोलावं, त्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा समाधीतपणा वाढेल आणि योग्य पद्धतीनं तुम्हाला तुमचा विषय मांडायला निश्चितपणानं आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल याची मला खात्री आहे. तुम्ही फक्त ह्या 5-7 गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही निश्चित पुढं चांगले वक्ते होऊ शकाल अशी मला आशा आहे. मी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.